नमस्कार, दीप न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि दीप न्यूज मध्ये हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात 32 उमेदवार. तिवरे ग्रामस्थांसाठी आलेल्या पाण्याच्या टाक्यात खडखडाट. जिल्ह्यातील 101 संवेदनशील बूथवर राहणार पोलिसांचा वॉच. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या 2 सभा. आणि गुहागरमध्ये 7 वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार. आता पाहूया सविस्तर वृत्त. विधानसभा निवडणूक 2019 साठी नामनिर्देशन पत्रे मागे घेतल्यानंतर जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघातून 39 उमेदवार अंतिम ठरले. अंतिम उमेदवारांची मतदारसंघ निहाय आकडेवारी मतदारसंघ उमेदवार निहाय निवडणूक लढवणाऱ्या अंतिम उमेदवारांचा तपशील पुढील प्रमाणे. दापोली विधानसभा मतदारसंघातून योगेश रामदास कदम शिवसेना, प्रवीण सहदेव मर्चंडे बहुजन समाज पक्ष, संजय वसंत कदम नॅशनलाइज्ड काँग्रेस पार्टी, संतोष दत्ताराम खोपकर वंचित बहुजन आघाडी, संजय दगडू कदम अपक्ष, संजय सीताराम कदम अपक्ष, संजय संभाजी कदम अपक्ष, योगेश दीपक कदम अपक्ष, विकास रामचंद्र बटावले अपक्ष, विजय दाजी मोरे अपक्ष, सुवर्णा सुनील पाटील अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गुहागर विधानसभा मतदारसंघातून उमेश उदय पवार बहुजन समाज पार्टी, भास्कर भाऊराव जाधव शिवसेना, सहदेव देवजी बेटकर नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, गणेश अरुण कदम महाराष्ट्र नवनिर्माण सेना, विकास यशवंत जाधव वंचित बहुजन आघाडी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. चिपळूण विधानसभा मतदारसंघातून सदानंद चव्हाण शिवसेना, शेखर गोविंदराव निकम नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, सचिन लक्ष्मण मोहिते बहुजन समाज पार्टी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून उदय रवींद्र सामंत शिवसेना, राजेश सीताराम जाधव बहुजन समाज पार्टी, सुदेश सदानंद मयेकर राष्ट्रवादी काँग्रेस, दामोदर शिवराम कांबळे वंचित बहुजन आघाडी, प्रदीप विष्णू कचरे बहुजन मुक्ती पार्टी, संदीप यशवंत गावडे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर राजापूर विधानसभा मतदारसंघातून अविनाश शांताराम लाड इंडियन नॅशनल काँग्रेस, महेंद्र धर्मा पवार बहुजन समाज पार्टी, अविनाश धोंडू सौंदळकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राजन प्रभाकर साळवी शिवसेना, विलास राजाराम खानविलकर अखिल भारतीय हिंदू महासभा, राज भार्गव पाध्ये अपक्ष, संदीप शांताराम ठुकरुल अपक्ष हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तिवरे धरणफुटीमुळे त्या भागातील अनेक पाणी योजना वाहून गेल्या होत्या, त्यामुळे तिवरे गावासह 4 गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. धरण फुटल्याने जॅकवेल ही बंद आहेत. जिंदाल कंपन्यांनी आणि खासदार विनायक राऊत यांनी ग्रामस्थांसाठी पिण्याच्या टाक्या दिल्या आहेत, परंतु या टाक्यात पाण्याचा खडखडाट आहे. प्रशासनाकडूनही टँकर उपलब्ध करून दिला जात नाही आहे, त्यामुळे या ग्रामस्थांची पाण्याची समस्या गंभीर झाली आहे आणि त्यांना केवळ झऱ्याच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागत आहे. विधानसभेसाठी 21 ऑक्टोबरला होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलीस दल सज्ज झालं आहे. शांततापूर्ण वातावरणात निवडणूक होण्यासाठी बाहेरच्या जिल्ह्यातून 5 सुरक्षा पथकं मंगळवारी रत्नागिरीत दाखल होणार आहेत. तसेच जिल्ह्यातील 101 बूथवर पोलिसांचा विशेष वॉच राहणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून नियोजन करण्यात आलं आहे. आत्तापर्यंत निवडणुकीसंदर्भात कोणतीही तक्रार पोलीस दलाकडे आलेली नाही, तरी देखील पोलीस दलाने काही विशेष 101 बूथवर लक्ष ठेवणार आहेत. संवेदनशील असं कोणतंही मतदान केंद्र नसलं तरी पोलिसांकडून पूर्व खबरदारी म्हणून योग्य नियोजन करण्यात आल्याचं डॉ. मुंडे यांनी सांगितलं. सध्या पोलीस स्टेशन स्तरावरून सुरक्षेच्या दृष्टीनं विविध मतदान केंद्रांना भेटी देण्याचं काम सुरू आहे. जिल्हा पोलीस दलाचे 62 सेक्टर असून या ठिकाणी पेट्रोलिंग होणार आहे. राज्यात सेना भाजपा युती झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या 5ही जागा शिवसेनेला मिळाल्या आहेत, त्यामुळे शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या जिल्ह्यात 2 सभा होणार आहेत, मात्र या सभांची जागा अद्याप निश्चित झालेली नाही. जिल्ह्यातील 5ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्याने शिवसैनिक आणि युवा सैनिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. आता पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी जिल्ह्यात 2 सभा दिल्या असल्याने शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झालं आहे. गुहागर तालुक्यातील एका गावातील 7 वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघड झाली आहे.
घरी असलेली आपली मुलगी रडते का अशी विचारणा रानात लाकडे आणण्यासाठी गेलेल्या आईने केल्यानंतर त्या मुलीने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती आईला दिली. घटना अतिशय घृणास्पद आणि तितकीच गंभीर असल्याने त्या महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या प्रकाश शंकर वाघे वय वर्षे 40 याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. दापोली खेड मंडणगड मतदारसंघाचे उमेदवार योगेश दादा कदम यांना अंबा मातेचा आशीर्वाद लाभण्यासाठी शिवसेना खेड शहर महिला आघाडीतर्फे महिला आघाडी शहर संघटिका सौ माधवी बुटाला यांच्या नियोजनाखाली 151 महिलांनी अंबा मातेची पूजा आणि आरती केली. याप्रसंगी महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी सदस्य तसेच माजी पदाधिकारी कवळे मॅडम उषाताई गोहागरकर कानडे वहिनी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दिनांक 8 ऑक्टोबर रोजी खेड शहर शिवसेनेच्या वतीने दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर शुभेच्छा फेरी आणि दापोली मतदारसंघाचे आपले लाडके उमेदवार योगेश दादा कदम यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी शिवसेना युवा सेना महिला आघाडी आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. राव गोपाळ, मी शिकणार, मी माझं मूल गमावलं आहे म्हणून मी शिकणार आणि इतर आईंचे मूल गमावून देणार नाही. खेड शहरातील MIB गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 6 ऑक्टोबर रोजी आयोजित इंग्रजीतून बहुसंख्य विषयांवर घेण्यात आलेल्या वादविवाद स्पर्धेत भाग घेतला. यामध्ये बेस्ट डिबेटर म्हणून जैबा सई बोले तर बेस्ट स्पीकर म्हणून जैनब सिद्दीकी यांची निवड करण्यात आली. त्यांना स्नेहल खेडेकर जियाउर खान तसेच संबंधित अन्य शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं. या सर्वांचं संस्थाध्यक्ष ARD खतीब सर्व संस्था सदस्य मुख्याध्यापक शहाबुद्दीन परकार तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केलं. दापोली बुरुंडी रस्त्यावर इको गाडीने शाहीन आणि स्कूटी या दोन दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील सूरज दाभोळकर आणि अश्लेषा सावंत हे दोघेजण जखमी झालेत.
ही इको गाडी घाटकोपर येथील राहणारे संतोष सोनटक्के चालवत होते. दापोली पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. संगमेश्वर तालुक्यातील माभळे ग्रामपंचायतीचा कर्मचारी तुकाराम भागोजी गीते याने राहत्या घराच्या मागील वाड्यामध्ये गळफास लावून आत्महत्या केली. गीते हा ग्रामपंचायतीमध्ये कामाला होता. अनेक वर्षे पाणी सोडण्याचं आणि वसुलीचं काम तो करीत होता. गीते यांनी आत्महत्येसारखी टोकाची भूमिका का घेतली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कोकण रेल्वेच्या मंगला एक्सप्रेसमधून प्रवास करणारे मुजमिल अहमद हे प्रवासी गाडीत झोपले असता त्यांच्या सीटजवळ असलेल्या इसमाने त्यांच्या खिशातील पाकिट पळवलं. या पाकिटात 2,200 रुपये होते. मुजमिल यांनी शेजारी बसलेल्या प्रवाशाला विचारलं परंतु त्याने आपण पाकिट घेतलं नसल्याचं सांगितलं. गाडी रत्नागिरीत आली असता फिर्यादीने तेथे असलेले रेल्वेचे उपनिरीक्षक रणधीर खांडेकर यांना हा प्रकार सांगितला. त्यांनी शेजारी बसलेल्या प्रवाशांची झडती घेतली असता त्यांच्याकडे पाकिट सापडलं. या प्रकरणी पोलिसांनी राहुल कृष्णा पाल राहणार उत्तर प्रदेश याला अटक केली आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा म्हाप्रळ आंबेत पूल दुरुस्तीसाठी अवजड वाहनांना 1 महिना बंद ठेवण्यात आला आहे. गेल्या वर्षी या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं होतं. यामध्ये पुलाचे पिलर्स स्टील गंजले आहे, तसेच बेअरिंग पेडस्टलला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे या पुलाची दुरुस्ती होईपर्यंत या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. सध्या या पुलावरून एसटीची वाहतूक मात्र सुरू. कायमस्वरूपी नोकरी नसल्याच्या नैराश्यतून तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रसाद दिलीप कुलकर्णी असं या मृत तरुणाचं नाव. तो सन्मित्र नगर रत्नागिरी येथे राहत होता. मृत प्रसाद याचे वडील दिलीप कुलकर्णी यांनी या घटनेची खबर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दिली. प्रसाद हा कायमस्वरूपी नोकरीला नसल्याने तो तणावाखाली होता. यातून आलेल्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात 32 उमेदवार. तिवरे ग्रामस्थांसाठी आलेल्या पाण्याच्या टाक्यात खडखडाट. जिल्ह्यातील 101 संवेदनशील बूथवर राहणार पोलिसांचा वॉच. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या 2 सभा आणि गुहागरमध्ये 7 वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.